मग हिंदू म्हणजे काय? म्हणा हिंसयते दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू हो, बरोबर आहे का? मग आम्ही तुम्हाला शिकवायला आलो, तुम्ही बोला ना आता शिका, तुम्ही तर शिकणार नसता तर 12,000 वर्ष नरकात जा लागणार. हो गाफील कितीक दिवस राहायला, पण पुढं पण करून टाका मागचं आपलंच झालं, आता आपल्याला गाणं म्हणायचं नाही आहे म्हणजे कोणालाच लागत नाही ना, गावभराच्या लाता मारून लागणे कोणालाच. आपण हे सगळे उठावे कशासाठी करून राहिलो, इतके सगळे आंदोलनं बिंदुलनं, नंतर चळवळी बिळवळी मारण्या मरण्याच्या गोष्टी, त्याच्यात पोलिसांच्या डोक्याला ताप, हे सगळं कोणासाठी आहे, कशासाठी आहे? काही काही राजा लोकांना त्रास होते, अशा राजा लोकांना नाही होत त्रास. कशासाठी चालू आहे? मग धर्म म्हणते काय? अध्यात्म विज्ञानम जीवनात धारयते इति धर्मः. अध्यात्माचं विज्ञान जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. म्हणाबर अध्यात्म विज्ञानम जोरात म्हणा. मग आपण बिना धर्मात जगू नाही शकत का? एका पत्रकारांना विचारलं का म्हणे इतक्या धर्मासाठी उठाते उठापटक करत बसता म्हणे रात्रंदिवस, बिना धर्माचं जगू शकत नाही का माणूस म्हणून? माणूस म्हणून माणूस की धर्म म्हटलं नाही जगू शकत. खाणं झोपणं सेक्स करणं आणि भिन खायचं झोपायचं सेक्स करायचं आणि भ्यायचं, हे चारी ढोराचे गुण आहे, जन्मरही करून राहिले. आपणही केलं तर आपल्यात आणि ढोरात काय अंतर? आहार निद्रा भय मैथुनांचा येतच समान हा पशुधेर नराणाम. पण माणूस जर हेच करत राहील तर तो ढोरच आहे. पण ढोरापासून धर्माची व्याख्या समजली तुम्हाला? आता धर्म जीवनात धारण केल्याने काय भेटणार आहे? ईश्वराचा साक्षात्कार होईल किंवा परमसत्याचा साक्षात्कार. कोणी म्हणेल ईश्वर, कोणी म्हणेल परमसत्य. वा 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 वा, समजले तुम्ही एकदमच. महत्वाचं मारे हिंदू हिंदू करतो की नाही? मग हिंदू म्हणजे काय? म्हणा हिंसयते दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू हो. हिंसयति दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू हो. हिंसयति दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू हो. हिंसा तथैव च. अहिंसा परमो धर्म म्हणजे काय? अक्षेप क्षण मान. अहिंसा परमधर्म धर्म म्हणा. अहिंसा परमधर्म धर्म हिंसा तथैव च. बुरे को या पोलिसांना सांगा खोकू नका म्हणून सोडत्या रामट्यांना. कसं होऊ शकत? होऊ शकत का? मिलिटरीवाल्यांना सांगा, पाकिस्तानला सांगा शांतपती शिकवा, शांतपत्या शिकवा, दोस्तीचा हात आणि हा हात आणि इशारा बिशारा. आम्ही शेवटचा इशारा देतो, मधातला इशारा देतो, बाजूचा इशारा देतो. किती इशारे देत होते ती 2014 आधीची सरकार. घरात घुसून मारणं ठोकणं सुरू केल्यावर शांतपती शिकलो. मिलिटरीवाल्यांना आणि पोलीसवाल्यांना अहिंसेचा उपदेश करून चालते का? पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे? सद्रक्षणाय खल निग्रहणाय. सज्जनांचं आम्ही रक्षण करू आणि खल, खल म्हणजे कोण? बदमाश दुष्ट खलनायक विलन. खल म्हणजे दुष्ट, खलांचं निग्रहण करणे. आता बेटा असं नाही करते.